सुंदर असा मारलेला हा गगन चुंबी चौकार एसबीडी चौकार। विशाल न थोड़ी चूक के लिए आणि आमचे अंपायर आलेले आहेत ते मुळके यांनी 4 रनाचा हा सा धावा पहिला षटक सुरू दिवसातील दुसऱ्या मॅचचा हा पहिला षटक। सहा धावा आणि हा सुंदर असा फटका मारलेला आहे तो पाहूया चौका गगन चुंबी दुसरा सलग चौकार मारलेला आहे तो सचिन लोणारे। विशाल दिशाहीन होत आहे विशालची। एक ओवर दहा धावा चेंडू इस्लामपूर संघाना विनंती आहे प्रत्येक ओवर संपल्यानंतर कृपया चर्चा करत बसू नये। 30 मिनिट आहेत आपल्याजवळ या 30 मिनिटात आपल्याला जर षटक पूर्ण नाही झालं 6 तर पेनल्टी बसणार आहे। कृपया सर्वांनी सारखं सारखं जवळ यायचं नाही। एकदाच संघ कप्तानांनी सांगेल त्या पद्धतीने राहायचंय। कृपया आम्हाला सहकार्य करा। 7 सामने घ्यायचे आहेत। एका शेवटच्या चांगल्या सामन्याला अंधाराचा घोळ होत राहिलेला आहे 2 दिवस। कृपया आपण सहकार्य करावे। बॉलर सँडी एक चाणाक्षाचा गोलंदाज सँडी इस्लामपूर संघात त्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं। दुसरं षटक पहिले चेंडू मुझफर लंगीवाल यांनी हा एक धाव पूर्ण केली आहे। धाव संख्या होती 11। सचिन लोणारे वैयक्तिक आपल्या 9 धावावर 10 धावावर सॉरी आणि हा बीट झालेला आहे तो सचिन लोणारे। चांगली अचूक गोलंदाजी करत आहे सँडी। टिचून गोलंदाजी करत आहे। सुंदर अशी विकेट करून दिली आहे आपल्या चंदू यांनी। त्यांचा देखील मी आभारी आहे। आणि उंचावरून मारलेला फटका पाहूया एक सुंदर कॅच घेण्यात पण आणि सुटलेला आहे हा कॅच। सचिन लोणारे यांना जीवदान मिळालेलं आहे। या 2 दिवसात तब्बल 21 कॅच सुटलेले आहे या सुंदर अशा या स्टेडियम मध्ये। कळत नाही मला इतकं चांगलं स्टेडियम असून सुद्धा हे कसं काय घडत आहे। हे मुझफ्फर सर यांचा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न तितक्यात चाणक्य मी सांगितलेला आहे इस्लामपूरचा चाणक्य गोलंदाज आहे त्याला कळलेलं होतं की फलंदाज काय फलंदाजी करणार ते त्याच पद्धतीने त्यानं ते चिंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी देखील झालेला आहे। एक षटक संपलेलं होतं त्यात 10 धावा झाल्या होत्या। दुसरं षटक सुरू सुंदर असा मारलेला सचिन लोणारेचा पाहुआ गगन चुंबी षटकार एसबीडी षटकार। या जीवदानाचा पुरेपूर फायदा। क्या सुटला 6 धावा वाढल्या अडचण वाढली। थोडं बदल सचिन लोणारे धुवाधार फलंदाज आणि त्यानं मारलेला हा कव्हरच्या दिशेने वर्धन पाहुआ हा सुंदर गगनचुंबी चौकार शानदार चौकार। डीजे
या सामन्या करता आमचे पंच म्हणून जे आहेत ते मुळके आणि आकाश शितोळे। एक चांगली पंचगिरी आम्हाला पाया मिळत आहे। दोन दिवस झालं, 2 ओव्हर 23 धावा, पॉवर प्ले मध्ये एक चांगली सुरुवात म्हणावी लागली तकदीर स्पोर्टची। 23 धावा 12 चेंडू 23 धावा सचिन वैयक्तिक। एकवीस धावावर खेळत आहे मुझफ्फर सर। एक बॉलर आहे तो संभाजी। पाहू आपल्या संघासाठी काय करतो। पॉवर प्ले संपलेला आहे। आणि हा मुझफ्फरांच्या बॅट मधून निघालेला हा सुंदर असा हा चौकार, ये लगा शरद चौका डीओ डीजे। चांगली सुरुवात म्हणावी लागेल तकदीर कडून। सकाळच्या सत्रातील हा दुसरा सामना तकदीर वर्षे इस्लामपूर। क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल। तिसरं षटक सुरू आहे। आणि हा मुझफ्फर यांच्या बॅट मधून एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी। दुसरं धावचे प्रयत्न, परंतु धाव काय होऊ शकली नाही। धावसंख्या बदल, धावसंख्या 28। दोन्ही फलंदाजाला विनंती आहे पिच वरून पळायचं नाही। भरपूर सुंदर असा फटका सचिनच्या बॅट मधून निघालेला हा चौका, शबनम बॅट चौका लावडी जे। zupi.com वरून ऍप डाउनलोड करा, पॉपअपवर ओके करा। सचिन चुना बीट झालेला आहे आणि वाईड आमच्या अंपायर मुळक्यांना वाईड मागण्याचा प्रयत्न, परंतु त्यांनी दाद दिली नाही। त्यांना आपल्या स्टाईल मध्ये समजवलेला आहे बाबा रे वाईट नाही। पुन्हा एकदा चेंडू बीट। सचिन लोणारी एक धुवाधार फलंदाज म्हणून ओळखला जातो तकदीर स्पोर्टचा। प्रेक्षक वर्ग आज भरपूर जमा झालेले दिसतात। एक नावाजलेला संघ तकदीर स्पोर्ट सांगली, ज्याने या सांगलीमध्ये क्रिकेट जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। फुल पिच टेनिस आणि हा वाईड चेंडू, शफलचा नियम, पण शफलच्या पलीकडे गेलेला चेंडू वाईड। धावसंख्येत बदल 33 33, नो लॉस। सुंदर असा मारलेला सचिन यांच्या बॅट मधून निघालेली सुंदर अशी फिल्डिंग विशाल यांच्याकडून, चांगली फिल्डिंग केलेली आहे। आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत त्यांनी विशाल। आणि षटक संपलं, 35 धावा, पाणीची एकच संधी आहे आपल्याला। यानंतर ग्राउंड वर जायचं नाही, कृपया एकच खेळाडून ग्राउंड वर जायचं आहे पाणी। यानंतर कुठलाही ब्रेक तकदीर संघाला मिळणार नाही, कृपया नोंद घ्यावी। तीन षटक 35 धावा, कोण चाललंय ते मध्ये कृपया जायच नाही। या भैर्या, हे पा
नियम अटी विचार जाए तीन षटक संपले है धाव संख्या होती है 35। यानंतर येणारा गोलंदाज इंद्रजीत चौथे षटक घेऊन येतोय तो इंद्रजीत। दोन्ही अंपायरांना कृपया विनंती आहे टाइम लिमिट ठेवायचं आहे, टाइम पास करायचं नाही, सर्व संघाला सांगा विनंती करा 30 मिनिटात आपला 6 षटक संपवायचे आहेत, आपल्याला 7 सामने घ्यायचे आहेत। मुझफ्फर सर स्ट्राइक वर, नाटककार सचिन लोणारी, इंद्रजीत गोलंदाज इंद्रजीत, आपलं पहिलं षटक संघासाठी चौथं। मुझफ्फर सर यांनी मारलेला आहे चेंडू स्टेट ड्राइव, एक धाव पूर्ण आणि हा सुंदर असा हा चौका त्यांच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार। एक मनोरंजन अंपायर कडून आपल्या सांगलीकरांना पाहायला मिळत आहे। आमचे मित्र मुळीक हे अंपायरिंग करत आहेत। क्षेत्ररक्षणामध्ये बदल, थोडस फास्ट क्षेत्ररक्षण करायचं आहे कृपया। संघ कप्तानांना विनंती आहे सहकार्य करावं। एकोणचाळीस धावा झालेल्या आहेत आणि हा मुझफ्फरने मारलेला उंचावरून बुगाव कॉटन बोल्टचा चान्स इंद्रजीतनं पहिला धक्का तकदीरला मुझफ्फरच्या नावे, इंद्रजीतनं ही पहिली विकेट घेतलेली आहे। त्यानंतर गो फलंदाजी से येतोय तो एक दुवादार असा अमित राऊत, भाऊ आपल्या संघासाठी काय करतो तितक्या चाणाक्षीने गोष्टीतून गोलंदाजी करतो तो इंद्रजीत। नॉन स्ट्राइकर वाले सचिन लोणारे, स्ट्राइकर येतोय तो अमित राऊत। चेंडू तपासायचा नाही, नियम अटी जाणून घ्यायचे आहेत। कप्तानाने आपल्या 11 खेळाडूंना नियम सांगायचा आहे, कोणी ती तपासायचं नाही। एकदा चेंडू तपासला की पुन्हा पुन्हा तेच तेच करत बसायचं नाही। आणि हा सुंदर असा मारण्याचा प्रयत्न फसला, एक धाव पूर्ण करले ती आहे अमित राऊत। यानं खातं उघडलेलं आहे आपल्या संघासाठी, वैयक्तिक त्याचं खातं उघडलेलं आहे। संघाची धाव संख्या होती ती 40, लॉस ऑफ 1 विकेट। सचिन लोणारी, सचिन लोणारीनं प्रयत्न केलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेनं मारण्याचा जोरदार, परंतु काहीच पायाच्या अडचणीमुळे अमित राऊत पळू शकत नाही, थोडस लिगॅमेंट प्रॉब्लेम, पण जिद्दीच्या जोरावर ते अजूनपर्यंत या ठिकाणी क्रिकेट खेळत आहेत, एक चांगली बाब म्हणावी लागेल। अमित राऊतनं मारलेला फटका, पाहुवा हा संधी मिळत होती रनआउटची, परंतु आणि हा दोन्हीकडनं रनआउट वाचलेला आहे। मी सांगत होतो की थोडी लिगॅमेंट प्रॉब्लेम असल्यामुळे अमित भाऊ यांचं थोडं लक्ष विचलित झालेलं आहे, निश्चित चांगली कामगिरी करणार। सचिन लोणारी, इंद्रजीत आणि सचिन लोणारीला शॉर्ट ऑफ लाईन घेऊन टाकली होती, एक धाव करण्यास एक धाव पूर्ण। इंद्रजीतने या षटकात चांगली गोलंदाजी केली होती, डाव खुरा असा इंद्रजीत। धाव संख्या 4 षटक, 24 चेंडू मध्ये 43 धावा झालेल्या आहेत, शेवटचे 12 षटक 12 चेंडू शिल्लक आहेत। थोडस बाउंड्रीच्या थोडं लांब उभारायचं आहे, मी समितीचे जे एजाज भाई मिस्त्री आहेत त्यांना विनंती करतो, त्यांनी कृपया त्या बाउंड्रीवरच्या खेळाडूकडे लक्ष द्यायचं आहे,
थोड़ा लांब व्हायचं आहे, आपणच स्पर्धा करायची आहे आणि आपणच नियम पाळायचे आहेत. आमचे संतोष लोखंडे यांची चिरंजीव यांचं देखील मी स्वागत करतो. जाफरभाई मोमीन अहोरात्र या स्पर्धेसाठी कष्ट करत आहेत. आणि सचिनच्या बॅटमधून निघालेला हा सुंदर असा पवा, जे फिल्डर जे सांगतील सुंदर असा हा षटकार, षटकार गगनचुंबी षटकार. सचिन लोणारी चांगली बॅटिंग करत आहे तो सचिन लोणारी. सुंदर असा मारलेला सलग दुसरा षटकार म्हणावा लागेल सचिन यांच्या बॅट मधून त्यांचा होता. आणि त्या आणि सुंदर आपली चेंडू आलेला असेल तर सामना ताबडतोब सुरू करायचा आहे. दुसरा चेंडू द्या कृपया. प्रेक्षकांनी एक विनंती आहे, कृपया संघाला सामना लवकर सुरू करायचा आहे. मी सर्व क्रीडाप्रेमींचं स्वागत करतो या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर. आणि उंचावरून मारलेला फटका पाहुआ सचिन झेल बाद होतोय. कॉटन बॉल दोन सलग षटकारानंतर ही विकेट गमावलेली आहे सचिन याची. बाउंड्रीवरून जरा मागे सरकायचं आहे. सरफराज इनामदार आपण कप्तान आहे याची जाणीव घ्यायची आहे. थोडं मागे सरकायचं आहे, प्रॉब्लेम होऊ नये. ही लास्टची विनंती आहे आपल्याला. बॅट्समन आहे तो मोहसिन.